पक्ष कोणामुळे सोडताय, काय कारण आहे? पक्ष सोडायचं कारण साईनाथ बाबर आणि बाबू आगसकर आणि अजून पक्षाचे काही आहे कोर कमिटीमध्ये, ते काय डायरेक्ट माझ्यासमोर आलेले नाही आहेत त्यामुळं मी त्यांचं नाव घेत नाही आहे, पण कोर कमिटीमुळं मी पक्ष सोडतो आहे. त्याचं कारण असं आहे की 19 तारखेला माझ्या बातम्या लागल्या की मी पक्ष सोडतो आहे म्हणून. बरं, 19 तारखेला बातम्या लागल्या, 20 तारखेला माझं फेसबुक लाईव्ह आले, फेसबुकला पोस्ट सोडले मी पक्षातचे म्हणून. बरं, पक्षात मला 4 वाजता दुसऱ्या दिवशी बोलावण्यात आलं, बोलून बोलून मला म्हणलं की तुमचं पत्र अशा अशा माणसाला आम्ही शहर अध्यक्षपद केलं आहे. बरं, कारण काय? कारण रिझन काहीच नाही, फक्त बाबा की तुझ्या त्या बातम्या फिरायला लागल्या त्यामुळं. आपण मला विचारा ना, माझा फोन चालू आहे, माझं फेसबुक लाईव्ह आलो आहे मी दुसऱ्या दिवशी 12:30 वाजता. म्हणजे तुम्हाला पक्षच नको होता का? बरं, 8:30 बातम्या चालू झाल्या, 9:45 का मला वाटते की साईनाथ बाबरची कमेंट आहे कोर कमिटीला की निलेश माजरेंची अकलपट्टी करा. यांना कोणी अधिकार दिला अकलपट्टी करायचा? बरं, वेगळं काय वाईट काम केलं मला अकलपट्टी करायचा? हां, बाबू वागसकर मला म्हणतायत की बाबा तुम्ही पक्षात राहणार आहे का? म्हणजे ही हुकुमशाही चालू आहे ना, मला बोलून घेऊन म्हणतात तुम्ही पक्षात राहणार आहे का? अहो, चांगलं काम करणाऱ्यांना ही जर पावती भेटत असेल तर महाराष्ट्र सैनिकांना मला एक विनंती आहे की या गोष्टीकडे लक्ष द्या. आपण साहेबांचा आदर करतो, मी तसं वसंतदादा मोरेंचा साहेबांचा आदर करतो, तुम्ही करताय त्याबद्दल काहीच डाऊट नाही आहे, पण हे जे खालचे जे ग्राउंड लेवलचे काही नेते असतात ना, ह्यांच्यामुळं पक्ष डिस्टर्ब होत चालला आहे. आज मला माझं तुम्हाला काही महाराष्ट्र सैनिकांना माझं काम माहिती नसेल तर माझ्या फेसबुक आय डीवरती जावा, इंस्टाग्रामला जावा, माझ्या यूट्यूबवर जावा. माझे काम काय करतो मी? गरिबांसाठी कामं करतो मी. आज लोकांचे पगार अडकलेले असतात, गरिबांना कामावरून काढलेले, त्यांच्यासाठी स्वतः जातो मी. मी हे बघत नाही की हा माझ्या वार्डातला आहे का त्याच्या वार्डातला आहे. आज हडपसरमधले कामं केलेत मी, मुळशीमधली केलेली आहेत, बरेच जणांची कामं केलेली आहेत. 92 लोकांचे नंबर आहेत माझ्याकडं. आज मी ती प्रेस नोटला पण देऊ शकतो. मी त्यांना फोन करून विचारा तुमचं काम कोणी केलं. दिव्यांगांचं काम मी करतो, मला माझ्याकडे दिव्यांग माझ्याकडे येतात, त्यांची कामं पण मी करतो. नेमकं आता यांची तक्रार किंवा यांची म्हणजे तुम्ही पक्ष सोडता याबाबत तुम्ही वसंत मोरेंना सांगितलंय का? नाही, तात्यांना मी अजून काय बोललेलो नाही आहे, पण त्याचं सांग मॅसेज टाकला तात्यांना की तात्या मला माफ करा, मी पक्ष सोडतोय. पण त्याचं काय होतं की तात्यांनी पण माझ्यासाठी किती वेळा लावी यायचं, त्याला काही लिमिट आहे ना? 3-3 वेळा जर तात्या जर लाईव्ह येत असेल की निलेश माझ्यावर अन्याय होतोय अन्याय होतोय, माझी कोर कमिटी का दखल घेत नाही आहे? कारण तर कोर कमिटीलाच मी नको आहे. त्याचं कारणच असं आहे की मी वसंत तात्या मोरे समर्थक आहे म्हणून मला पक्षातून बाजूला केलं जाते का? सगळ्यात पहिलं तात्यांचं पद काढलं, बरं ठीक आहे साहेबांनी काढलं, पण माझं पत्र काढायचा अधिकार कोणी दिला यांना? हां, कोर कमिटीचं काय